हरिओम श्रीराम अंबज्ञा निरुशारी विरा राणे केंद्र विजयदुर्ग 2000 सालापासून आम्ही बापूंकडे येतो. तेव्हापासून आम्हाला खूप अनुभव आलेले आहेत, खूप संकट आले आहेत, पण प्रत्येक संकटात बापूने आम्हाला हात दिलेला आहे, प्रत्येक संकटात तारलेला आहे. त्याच्याबद्दल अंबज्ञा आज मी जो अनुभव सांगणार आहे तो 2023 आहे. बापूंच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही मुंबईला गेलेलो, म्हणजे आता जे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम झाला 13 तारखेला पादुका सोहळा झाला आणि 13 नोव्हेंबरला आणि 14 नोव्हेंबरचा माझा अनुभव आहे. 14 नोव्हेंबरला सकाळी माझा मुलगा ड्युटीवरती गेला, उठून म्हणजे सगळं आपलं आवरून 8:30 तो ड्युटीवर जायला गेला. आणि नंतर मी माझी मुलगी आणि मिस्टर तिघंजण आम्ही घरी होतो. दुपारी जेवण वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर माझे मिस्टर मला म्हणतात आणि मुलगी की आपण संध्याकाळी जरा थोडा वेळ फिरायला जाऊ स्टेशनपर्यंत. तर मी त्यांना म्हणते की मी येत नाही, तुम्ही जा फिरायला, आता तुम्ही फिरून या. तरी पण हे दोघं मला ऐकायलाच तयार नाही की तू चलच, आपण तिघांनी जाऊ फिरायला आणि दुसऱ्या दिवशी उद्या आपल्याला गावाला जायचं आहे, त्यामुळे आज जरा फिरून येऊ. तर मी म्हटलं येऊन सगळं आवरायचं जेवण वगैरे, त्याच्यामुळे म्हटलं मी थांबते घरी, तुम्ही आता या. मग मुलगा आणि मिस्टर जायला निघाले स्टेशनला आणि मला अशी सवय आहे की घरातून बाहेर पडताना मुलं पण माझी दोन्ही मिस्टर किंवा मी बापूनं सांगल्याशिवाय आम्ही हुमरा ओलांडत नाही. आणि ह्या दोघांनाही पोचवायला थोडा वेळ बाहेर आले, म्हणजे दरजा लॉक केला आणि ही ह्याच्यातून म्हणजे लिफ्टमधून खाली उतरली. मग आता पुढे तर काही मी जाऊ शकत नाही म्हणून मी गॅलरीत गेले बाहेर की तिथून त्यांना बाय करेन म्हणून. आणि गॅलरीला खिडकी अशी आणि बाहेर गेल्यानंतर मी ह्यांना बाय करते, ते खाली आहेत, आम्ही चौथ्यामध्ये राहत होतो. तर खिडकी लॉक झाली, मी ह्यांना बाय करून झाल्यानंतर मागे बघते तर खिडकी लॉक झाली. म्हटलं आता काय करणार, का दरजाही लॉक झाला. आणि दरजाला मी दोन्ही लोकं घातली, जो सेफ्टी लॉक असतो तोही घातला, नॉर्मल लॉक असतो तोही घातला. म्हणजे बाहेरून जरा दार उघडायचं असेल तर तो किल्लीशिवाय दरवाजा उघडू शकत नव्हता. आणि मला ती विंडो लॉक झाली, मी गॅलरीतच थांबले, म्हणजे मी आतमध्ये पण जाऊ शकत नव्हते. मग माझं लक्ष संपूर्ण आतमध्ये पडला, त्याला काच आहे, काचातून सगळं आतमध्ये दिसत होतं. बघते तर पहिला बापूंचा फोटो दिसला आणि आत बघते तर सगळं घ्यास वगैरे सगळं म्हणजे आतली जी उपकरणं होती ती सगळी बंद होती. बापूनं म्हटलं अंबज्ञ, म्हणजे मी काहीतरी घ्यास चालू राहिला आहे किंवा इतर काहीतरी चालू राहिलं आहे आणि मी आत बाहेर अडकले असं बापूने काही केलं नाही. 2-1 मिनटं इकडे वाट बघितली तर सगळं लॉक, म्हटलं मला माझ्याकडे पर्यायच नाही काय मग आतमध्ये जायला. मग जवळजवळ मी आपल्या बापूने सांगितल्याप्रमाणे की तुम्ही एक पाऊल चाला, 99 पाऊला मी चालायला तयार आहे. म्हणून खिडकी खूप उघडायचा मी खाली वर करून असा प्रयत्न केला, ढकलण्याचा प्रयत्न केला. पण एकदा लॉक झाली खिडकी, लोक मला सांगायला लागली की उघडत नाही, तुम्ही होते की ते फसला त्या खिडकीत. आता मला खूप ते टेन्शन आलं होतं, पण बापू आहे ना, ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढेल असं मला खूप वाटत होतं. त्याच्यानंतर पाचव्यामधल्यावरती एक मुलगा बाहेर आला, तो मला म्हणतो काय झालं वहिनी. तर म्हटलं काही नाही, म्हटलं खिडकीला लॉक बसलं. तर म्हणाले लॉक जरी बसलं तरी बाहेरचे लोक गेलेले आहेत, आतमध्ये कोण नाही आहे का. तर म्हटलं आतमध्ये कोणीही नाही आहे, मुलगा गेला ड्युटीवर आणि मुली आणि आता मिस्टर स्टेशनला गेले आहेत. दरजा मात्र उघडू शकत नाही, मी त्याला 2 लॉक घातलेले आहेत. किल्ली म्हणता मिस्टरांकडे किल्ली असेल किंवा मुलाकडे किल्ली असेल तो दरजा उघडू शकेल. तर म्हटलं किल्ली असूनही उपयोग होणार नाही, 2 लॉक मात्र पडलेली आहेत. तर म्हणलं मग सगळी हळूहळू म्हणजे खूप मला वेळ झाला ते 1 तास जवळजवळ गेला माझा त्या गडबडीत. मी खिडकीचा प्रयत्न करतोय उघडायचा, बापूनं सांगतोय बापू तू याच्यातून काहीतरी मार्ग काढ. आणि बरं मी राम राम आत्मराम हे जप माझ्या तोडून चालूच होते, ते मी थांबवले नाही आणि प्रयत्नही चालू होता खिडकी उघडण्याचा. तेवढ्यात ती बाजूचे लोकं सांगतायत की अशी जर खिडकी लॉक झाली तर ती दरवाजा तोडल्याशिवाय पर्याय नाही, तुम्ही दोन्ही लॉक घातला असतात दरवाजाला तर ते लॉक सुद्धा उघडू शकत नाही. त्यात माझा 1 तास गेला, जवळजवळ 2 तास गेले असे. पण रामारामा माळा ह्या माझ्या जवळजवळ 16 होतच आल्या तोंडाने, फक्त ते मोजण्यासाठी काही पर्याय नव्हता. किंवा ह्यांना किंवा मुलींना मी फोन करून सांगेन, तर माझ्या मोबाईल पण नव्हता कारण मोबाईल राहिला आतमध्ये, मी बाहेर अडकले हात मारून सांगितलं तोपर्यंत ते पास झाले मी खिडकी वगैरेपर्यंत म्हणजे बंद झाली ती. त्याच्यानंतर 8:30 मुलगा आला, तो सरळ वरती आला, त्यांनी इकडे बघितलं नाही गॅलरीत आहे ते. वरती आलं तर तो दरवाजे ठोकतोय, बरं बेल वाजवतोय. मग मम्मी दार का नाही उघडत, म्हणून तू बघतो आजार बघलं तर म्हणाले त्याला असं वाटलं की मी पटणाला बसलेली आहे, पटण करत असणार कदाचित, म्हणून दरजा उघडत नाही आहे. मग त्याने आपलीच किल्ली काढून दरजाला लावली, दरजा उघडत नाही. मग त्याला समजलं की दोन्ही लॉक बसलेली दरजाला, आता दरजा का उघडणारच नाही. म्हणून तो पुन्हा खाली गेला लिफ्टमधून की चौथ्यामधून खाली जाऊन तो मला बघतोय वरती की म्हणाली ही आता होते म्हणजे गॅलरीत अडकलेलीच आहे. म्हणून परत वरती येऊन पाच्यामधल्याशी मशी बोलतोय की लॉक फोडल्याशिवाय म्हणाले मम्मी हे नाही म्हणजे लॉक फोडावंच लागणार, आता त्याच्या दरजा उघडणार नाही कारण 2 लॉक बसलेले आहेत. मी त्याला थांबपण सांगत होते की बापू हे काहीतरी पर्याय निघणार, म्हटला तुम्ही थोडा वेळ थांबा, पण तो ऐकायलाच तयार नाही मुलगा. त्याच्यानंतर हळूहळू माझ्या मुलगीने त्याचे वडील पण आलेत, ते
ते घाबरले, ते कारण ते खूप हळवे आहेत, ते मला बाहेर बघून खूप घाबरले. म्हणजे काय झालं सांगा दी. म्हटलं काही नाही, तुम्ही शांत राहा, मी म्हटलं फक्त बाहेर अडकलेली आहे, फक्त त्यात काही तसं नाही, वापरून म्हटलं दरजा खिडकी म्हटलं खोलणारच आहे. म्हटलं जो जो 2.5 तास झाले, म्हणजे ह्या गडबडीत मला 9:15 झाले, आणि हा मला ह्या फोन लावतो आहे की दरजा जे उघडणारे असतात किंवा आता दरजा उघडणं म्हणजे तर मोडतोड करूनच उघडणार, असं क्लिअर दरजा उघडू शकत नसतं, सगळ्यांनी सांगितलंच मला देते. दरजाला फोन लाव तर लावत होते, मेकॅनिकलला जे फोन लावत होते तो फोनच उचलत नव्हता. म्हणजे ही बापूंची कृपा खरी, म्हणजे तो फोन उचलायला तयार नाही, म्हणजे बापूंचंच मला हे सगळं हे आलेलं आहे. आणि नंतर काही वेळाने माझे हात पण खूप दुखायला लागले, म्हणून मी काय सांगते, मला हे सांगतात, हे पण पाचव्या मजल्यावरती आलेत की अशी खिडकी तू उघडतेस ना, अशी उघडणार नाही. मग म्हणतात मला माझे मिस्टर म्हणतात की बापून तू हात मार, बापून सांगितलंच का सगळं. म्हणतात सांगितलेलं आहे, तुम्ही कोणता कोणीही काही घाबरू नका, बापू ह्यातून काहीतरी नक्की पर्याय काढणार. म्हटलं माझा पूर्ण विश्वास आहे. आणि मी बापूंना मी सांगते, समोर असा बापूंचा फोटो आहे, तो मला दिसतो आहे बाहेरून आतमध्ये लावला, की बापू म्हटलं प्लीज म्हटलं काहीतरी तुम्ही करा, नाहीतर माझ्यामुळे म्हटलं ते नुकसान होणार आहे. दरोजा म्हटलं 30-35 हजाराचा दरोजा आहे, आणि म्हटलं ते तोडफोड करावं लागणार आहे, तुम्ही काही करा म्हटलं. पण ज्या एका अर्थाने मी आपण अंबदसुद्धा म्हटलं, माझ्याकडून कदाचित व्यवस्थित उपासना होत नसेल, तर माळा तिथे पाहून 2 तास 2.5 तासात माझ्या माळा झाल्या असतील, 16 माळा झालेल्या असणार पूर्ण. नंतर काही वेळाने मी आपण सांगते की माझे खूप हात दुखलेले आहेत, मला आता हे शक्यच नाही म्हटलं आता दरोजा लोटणं. तेवढं मी फक्त दरोजाला असा हात लावला, आणि दारातून ना आतून असा खट असा आवाज आला, म्हणजे आपण लॉक कसं काढतो किंवा खिडकी लॉक होते उघडतोय कसा आवाज येतो, दाबलं बटन प्रेस झाल्यावरती तसा आवाज आला. म्हणून खिडकी मी अशी केली तर खिडकी उघडली. हे म्हटलं माझ्या बापूची लीला. ते सगळ्यांना आश्चर्य वाटलं की खिडकी एवढी लॉक झाली उघडली कशी. फक्त म्हटलं हा बापूची कृपा आहे ही, आणि बापूमुळेच झालेलं आहे. म्हटलं हे बापूनेच खिडकी उघडलेली आहे. मग लोकसुद्धा मला म्हणायला लागली की आमची अशी एकदा खिडकी लॉक झाली, आम्हाला दरोजा तोडावा लागला. तर म्हटलं माझ्याकडे म्हटलं बापू आहे, मी मगासपासून सांगते, म्हटलं बापू ही खिडकी उघडणार, आणि लॉक झालेली खिडकी आपोआप उघडली बापूने. अंबज्ञान हरिओम श्रीराम. आणि मला प्रत्येक वेळी असं वाटत असतं की संकट यायलाच हवी, कारण सकटात जेवढी संकटात आपण दुःखी नसतो तर आनंदी असतो, कारण बापूची प्रत्येक वेळी आपल्याला आठवण होत असते, तेवढे जप आपल्या तोंडून होत असतात. हरिओम श्रीराम अंबज्ञान.